काल संध्याकाळी आपल्याकडे करवीर रोडला 9:15 एक आशिष पवार हा टेम्पो चालक आहे. हा टेम्पो घेऊन करवीर रोडनी पोटफाट्याकडे येत असताना त्या ठिकाणी एकूण 4 वाहनांना त्यांनी मागून धडक दिल्यामुळे या ठिकाणी 2 गंभीर जखमी आहेत आणि तिसरी जी व्यक्ती आहे गीतांजली आंबाळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मृत्यू झाला या अपघातामध्ये. यातले 2 जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण 2 मोटरसायकलला एक आयटेन आणि एक रिक्षा असं एकूण 4 वाहनांना ह्या मागून टेम्पो चालकाने धडक देऊन दिल्यामुळे तो अपघात घडलेला आहे. या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे, त्याची मेडिकल केलेली आहे आणि कॉम्प्युटर होमिसाइड किंवा सदस्य मनुष्यवादाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे. यातील टेम्पो चालक हा दारूच्या अंमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे. परंतु याच्यामधले जे सॅम्पल्स आहेत ब्लड सॅम्पल्स ते आपण सी एसाठी पाठवत आहोत. सर, एकूण किती गाड्या आहेत आणि इतर जखमींची संख्या किती आहे? आणि याच्यामध्ये एकूण 2 मोटरसायकल आहेत, एक आय टेन कार आहे आणि एक रिक्षा आहे. त्याच्यामध्ये 2 आता अजून जखमी आहे. याच्यामध्ये जे मयत आहेत त्यांचे पती सुद्धा ऍडमिट आहेत आणि दुसरे एक व्यक्ती याच्यामध्ये जखमी आहे. सर, प्राइम ऑफिसी असं दिसतंय का की ज्या ठिकाणाहून तो टेम्पोला गेला त्या ठिकाणी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नंतर ताब्यात घेतलं आणि पोलिसांना दिलं अशी काही माहिती आहे? नाही, पोलीस त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले. गणपती मंडळाचे पण त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. पब्लिक सिव्हिलियन्स आणि पोलीस या दोघांनी त्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आणि नंतर पोलिसांनी आणून त्याची पुढची कारवाई पोलिसांनी केली. सेक्शन्स काय घेतले त्याच्यामध्ये? आपण 105 BNS आणि बाकी जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ते अपघाताचे पण याच्यात लावलेले आहेत. ठीक आहे.